मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षण हे अभ्यासानिशी दिलेले आरक्षण आहे. उच्च न्यायालयात मंजुरी मिळालेल्या या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिलेली नसून 15 दिवसांचा अवधी दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातही हे आरक्षण टिकेल असा विश्वास पालकमंत्री आमदार गिरीश महाजन यांनी व्यक्त केला आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधामध्ये उच्च न्यायालयामध्ये मुंबईला याचिका दाखल करण्यात आली होती, परंतु मुंबई उच्च न्यायालयाने त्याला त्या ठिकाणी मान्यता दिला नाही. उलट हे आरक्षण आहे, कायदा आहे, याला त्या ठिकाणी मान्यता दिलेली होती आणि त्या विरोधामध्ये याचिकाकर्ते सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी गेलेले होते. तो आज अतिशय एक समाधानकारकच म्हणावं लागेल असा निर्णय माननीय सर्वोच्च न्यायालयाने त्या ठिकाणी दिलेला आहे. कधी एक याचिकाकर्त्यांचं त्या ठिकाणी जी सुनावणी होती त्यावर 15 दिवसामध्ये राज्य सरकारने त्याला उत्तर द्यावं असं म्हटलेलं आहे. आमची सर्व वकिलांची टीम, निष्ठांत वकिलांची टीम त्या ठिकाणी तयार आहे. 15 दिवसामध्ये आम्ही या संदर्भामध्ये आमचं उत्तर त्या ठिकाणी देऊ आणि मला खात्री आहे माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी अतिशय परिश्रम घेऊन कायद्याच्या चौकटीत पक्षपक्षानं आरक्षण त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं की याही ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये निश्चितपणे टिकेल त्यासाठी सर्व तयारी आमची राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी झालेली आहे. हे आरक्षण देताना हा कायदा करताना सर्व कायदेशीर बाबी तपासून सर्व कायदेतज्ञांचं मत घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, माननीय चंद्रकांतदारांच्या अध्यक्षाली उपसमिती होती, त्यात आम्ही 5 सदस्य होतो आणि मला माहिती आहे की कायद्याची कुठे बाधा येणार नाही असं कक्षेत बसणारं आरक्षण आम्ही या ठिकाणी दिलेलं आहे. ते काही थातुरमातू दिलेलं नाही. सुरुवातीपासून मुख्यमंत्री महोदय त्या ठिकाणी म्हणत होते की आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे, त्यामुळे थोडा वेळ लागला तरी चालेल आणि तसंच आरक्षण राज्य सरकारच्या वतीने या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे. आम्ही आमचं म्हणणं 15 दिवसाच्या आत त्याचं उत्तर आम्ही त्या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयामध्ये देऊ. आमची वकिलांची सर्व टीम त्या ठिकाणी तयार आहे आणि आम्हाला खात्री आहे की या आरक्षणाला कुठेही बाधा येणार नाही. हॅलो गाईज, प्लीज लाईक, कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.